मी जेव्हा पहिलं नाटक लिहिलं होतं तेव्हा मला ते गिरीश जोशीला वाचून दाखवायचं होतं तसं गिरीश जोशी नव्हता आणि मला प्रश्न पडला मला ते वाचून तर दाखवायचं होतं नुकतंच लिहिलं होतं म्हटलं आता कोणाला वाचून दाखवणार मी मग मी परेशची नाटकं बघितली होती परेश मला ऍक्ट्रेस म्हणून ओळखत होता आणि मी त्याला डिरेक्टर म्हणून ओळखत होते एक जनरल फॉर्मेल ओळख झाली होती मग मला असं लक्षात आलं की मी लिहिलेलं पहिलं नाटक आपण त्या हुशार दिग्दर्शकाला वाचून दाखवूया हां म्हणून मग मी त्याला फोन केला तो म्हणाला की मी आता कोकणात आहे आणि मी आल्यानंतर तुला फोन करतो तर मला असं वाटलं की काम माझं आहे हा कशाला फोन करेल मला आल्यानंतर पण मी म्हटलं नाही तू आलास की मीच करेन तुला फोन आणि त्याची तारीख वगैरे हो मी जाणून घेतली कधी येणार आहे आणि त्या तारखेला परेशनी मला फोन केला आल्यानंतर mm. आणि मी पहिल्यांदा इम्प्रेस झाले मला शब्द पाळणारी माणसं फार आवडतात आणि मला इम्प्रेस करण्याचं ते एक फार मोठं काय म्हणतात त्याला फार सोपी गोष्ट आहे मला इम्प्रेस करणं कारण मला शब्द आणि वेळ पाळणारी माणसं अत्यंत आवडतात